रुबाब पुरुषार्थाचा होती दाढी, खूनकरारी व्यक्तिमत्वाची दाढी, वचक दरारा प्रताप मर्दुमकीचा, दिमाग गांभीर्याचा होती दाढी, डौलकुळाचा पराक्रमी वंशाचा छत्रपतीला खूप साजिरी दाढी। शाहजीराजे स्वतःला पहिल्यापासून राजे म्हणून घेत असत, तसेच त्यांचा बंगळू येथील जहागिरीचा राज्यव्यवहार राजा या पद्धतीचाच होता। तर शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकाच्या कितीतरी अगोदरपासून छत्रपती ही पदवी स्वतःच धारण केलेली होती। शिशुदी कुळातील असल्यामुळे शाहजीराजे राजेशाहीचा दिमाग, शौर्य, पुरुषार्थ, स्वाभिमान यांचे प्रतीक म्हणून ते दाढी ठेवत होते। त्या परंपरेनुसार शिवरायांनीसुद्धा दाढी ठेवलेली होती। दाढीमुळे शिवरायांच्या मूळच्या व्यक्तिमत्वात अधिकच भर पडलेली होती। ह्या दाढीचा दिमाग, शौर्य, पुरुषार्थ, स्वाभिमान ह्या प्रतीकाशिवाय करारीपणा, वचक, कठोरपणा इत्यादी गुणांना पूरक म्हणून शिवरायांना उपयोग होत होता। शिवरायांची दाढी टोकदार होती। त्यांच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण दाढीबद्दल इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंडनने लिहिले आहे, त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती। शिवरायांना त्यांच्या दाढीचा उपयोग काही वेळेला वेषांतरासाठी झालेला होता। शिवराय औरंगजेबाच्या आग्रा येथील कैदेतून निसटल्यानंतर तेथील प्रवासापासून राजगडावर पोहोचेपर्यंत त्यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला होता। शिवरायांची वैशिष्ट्यपूर्ण दाढी ही एका छत्रपतीची दाढी होती, एका महाराष्ट्र धर्माची स्थापना करणाऱ्या राजाची दाढी होती। एकूणच दाढीमुळे शिवरायांचे राजे म्हणून, छत्रपती म्हणून इतरेत्तर असे वेगळेच व्यक्तिमत्व निर्माण झालेले होते व स्वराज्य निर्मितीच्या कार्यात तसेच व्यक्तिमत्वात पूरकपणा आलेला होता। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, आणि जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। जय शिवराय, जय महाराष्ट्र।